निप्पाणी तालुक्यातील दूधगंगा वेदगंगा चिकोत्रा या नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदी काठावरील पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्रशासनाने तात्काळ सर्वे करून पूरग्रस्तांना शासनाची तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी तिसऱ्या आघाडीचे अध्यक्ष राजू पवार यांनी केली. निप्पाणी तालुका तिसऱ्या आघाडीच्या वतीने पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे यांना देण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले, निप्पाणी तालुक्यात सन 2019 व 2021 या वर्षामध्ये महापुराच्या नदीकाठावरील गावांना मोठा फटका बसला आहे. पिकांचे नुकसान होण्याबरोबरच घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून यापूर्वी प्रशासनाने पूरग्रस्तांना 10,000 रुपये तात्कालीन मदत दिली होती, मात्र सध्या केवळ 3,800 रुपये मदत जाहीर करून प्रशासनाने पूरग्रस्तांची एक प्रकारे कुचेष्टा केली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने वाढीव मदत देण्याची आवश्यकता होती. सन 2019 महापुरात सर्वे करताना अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून अनेक पूरग्रस्त भरपाईपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे यापुढे तरी प्रशासनाने निपक्षपातीपणे नुकसानीचा सर्वे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी केली. सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या साहेब. आता मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की 2019 ला गायकवाड साहेब होते आणि त्यावेळीच आम्ही निवेदन दिली, मात्र काही लोकांना पक्षपाती म्हणजे हा माझ्या पक्षाचा आहे, माझ्या जवळचा आहे, माझ्या पार्टीचा आहे, सत्ताधारांनी खरोखर वस्तुस्थिती न पाहता त्यांना नुकसान दिलं. आणि आता बोखले साहेबांनी सांगितलं, बेग सरांनी सांगितलं, बऱ्याच लोकांनी सांगितलं, साहेब परिस्थिती या निपाणी विधानसभाची मतदारसंघाची दूधगंगा वेदगंगा नदीकाठच्या जनतेची अशी आहे. कारण निपाणी मतदारसंघा साहेब चळवळीचा आणि वैचारिक मतदारसंघ आहे. पूर्णतः जे काही दूधगंगा वेदगंगा नदीकाठचं मग घराचं पडझड झाली असेल, पिकाचं नुकसान झाले असेल, सर्व जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा कोणत्याही प्रकारे निपक्षपातीपणे तुम्ही सर्वे करावा. मग तुमचे तलाठी असतील, ग्रामपंचायतचे पीडीओ असतील, निपक्षपाती सर्वे करून त्यांना योग्य ती त्यांच्या खरोखर झालेल्याच्या नुकसानीचा मोबदला म्हणून त्यांना मदत मिळावी अशी मी तुम्हाला तिसऱ्या आघाडीच्या व बाकीच्या गावातून आलेल्या शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो. आणि मी मुद्दा म्हणून या ठिकाणी साहेब उल्लेख करतो की तुम्ही आमच्याबरोबर राहा, आम्ही तुमच्याबरोबर आहे. कारण जनतेची तुम्ही निगडीत राहा, जनता तुमच्याबद्दल राहील. आणि खरोखर आता परिस्थिती गेली वर्ष दीड वर्ष कोरोनामुळं परिस्थिती अशी आहे की MIDC बंद आहेत. कारण MIDC बंद असल्यामुळं कामगारांना पगार नाही. तशीच परिस्थिती आहे की दुकानं बंद असल्यामुळं व्यापाऱ्यांना सहन करावं लागतं नुकसान. शेतकऱ्याचं पीक आलं, शेतकऱ्याचं माळवं आलं, खरोखर पीक जोमानं आलं, माळवं जोमानं आलं, भाजीपाला जोमानं आला, मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये पीक चांगलं आलेलं सुद्धा असून मार्केट ओपन नसल्यामुळं ते पीक शेतात कुजावं लागलं. आणि शेतात केलेलं शेतकऱ्याचं नुकसान झालंच झालं, त्यावर जो शेतमजूर आहे त्याचं पण त्याला काम नसल्यामुळं त्याचं पण नुकसान झालं. आणि मी मुद्दा म्हणून साहेब उल्लेख करतो कारण आम्ही शेतकरी असो, शेतमजूर असो किंवा छोटे मोठे व्यापारी असो, आम्ही सरकारकडे भीक मागत नाही, आमच्या कष्टाचं दामाचं फळ मागतोय. कारण आम्ही जो पाणीपट्टी असेल, फळा असेल, जो भरतो तो गव्हर्नमेंटला भरतो. आम्ही काय शेतकरी कुठल्या सरकारच्या कुठल्या वैयक्तिक कुणाच्या खिशातलं दिलं जात नाही. जसं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जे लोक कोरोनामुळं वारलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला आम्ही 10 लाखाची मागणी केलेली आहे, प्रत्येक वेळी आम्ही तुमच्याकडे मागणी केलेली आहे, त्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक साहेब विचार करावा. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सुधाकर माने, शेतकरी संघटनेचे आयन बेग, MIMचे झाकीर कादरी, C2 संघटनेचे अनिल ढेकळे, निधर्मी जनता दलाचे प्रसन्न कुमार गुजर, प्रभाकर पोकळे यांनी प्रशासनाने पूरग्रस्त भागांचा सर्वे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याची मागणी केली. तसेच जोपर्यंत भरपाई मिळत नाही तोपर्यंत तिसऱ्या आघाडी शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी लढा देत राहील असे त्यांनी सांगितले. त्यावेळी सुद्धा आम्ही इथं आलो होतो आणि गुंडर्गीमध्ये सुद्धा आम्ही एक मीटिंग घेतली होती.
आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना पैसे आम्ही मिळवून दिलेला आहे. आणि आज मला आता असं लक्षात आलं की भोजचे काही मंडळी मला आता सांगितले आणि इतरही बाजूचे मंडळी सांगितले की आम्हाला मागचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत, ती फार खेदाची गोष्ट मला वाटली. तर मागचेच अजून पैसे मिळाले तर ह्या वर्षीचे पैसे ते कधी देणार? आणि आत्ता परिस्थिती पाहिजे म्हटली तर लोकांकडे खायला पैसा नाही किंवा जे गव्हर्नमेंटनं येऊन तिथं सरकारने येऊन तिथं काहीतरी मदत तरी करायला पाहिजे होती, ती मदत सुद्धा मिळाली नाही, तर त्यांनी कसं जगायचं हा एक मोठा प्रश्न हा सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. तरी काही मदत मंडळी आम्ही राजू आम्ही परवा चर्चा केली की काही पॅकेज तरी आपण जाऊन घेऊन घेऊया, पण इथली अजून परिस्थिती आपल्याला नीट कल्पना आलेली नाही. तर असं आमचं म्हणणं आहे की ह्या सरकारने निदान ह्या घडीला प्रत्येकाचं जे नुकसान झालंय अनालिसिस करायला ह्याला पण सगळं जर थोडंसं बघायला किंवा घरी जाऊन त्याचं थोडंसं अनालिसिस करायला वेळ जाणार, तर त्या दृष्टिकोनातून वेळ न घालवता की ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे शेतामध्ये पाणी गेलेलं आहे ह्या लोकांना तात्काळ मदत कशी दिली जाईल, निदान 10,000, 15,000, 20,000 ती जर मदत दिली गेली तर त्यांचं प्रपंच तरी चालत, त्या दृष्टिकोनातनं आज माझ्या आपल्या सगळ्यांच्या विचारातून माझ्या मनात असा विचार आला. तो निपाणी तालुका यल्ल रैतर परवागी तिसरी आघाडी परवागी ಅದಿ ವೇದಗಂಗಾ ದೂದಗಂಗಾ ನದಿ ದಂಡೆ ಎಲ್ಲ ರೈತರು ಕಷ್ಟಗಿರಿ ಶೇತ್ಕರಿಗಳು ವತಿಯಿಂದ ನಾನು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಬಸವೇಶ್ವರ ಮುಂದೆ ಫಸ್ಟ್ ಬಂದಿವ್ರನ್ನ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ಟೂ ಗ್ರೇಟ್ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಯಾವತ್ತು ನಮ್ಮ ರೈತರ ಸಂಕಷ್ಟ ಇರಲಿ, ಯಾರೂ ಅರ್ಚಂದ ಬಂದರೆ ಕರೆದು ಕೇಳೋರಪ್ಪ ಯಾಕೆ ಬಾಳುತ್ತಿದ್ದಿ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಅದು ಕೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪಂಡಿತ್ ಪ್ರವೀಣ್ ಕಾಂಡೆ ಸರ್ ಅವ್ರದ್ದು ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಸರ್ ಈ ನಿವೇದನ ಹಿಂಗೈತ್ರಿ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತೇನೆ ರೀ. ಈಗ ನಿವೇದನಾಗ ನಾವು 2019 ಸರ್ ಮನಿ ಸರ್ವೆ ಆಗಿದ್ದು ರೀ, ಸರ್ವೆ ಆಗಿ ಕೆಲವು ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಕೆಲವು ಪೆಂಡಿಂಗ್ ಇದಾವೆ. ಅವು ಪೆಂಡಿಂಗ್ ಇತ್ತಾಗ ನಾವು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಗಾಯಕವಾಡ್ ಸಾಹೇಬ್ ನೆರವೇ ಬಂದಿದ್ದು ಸರ್ ಬಿ ಹುಡುಗ ಇದ್ದಾರೆ, ಬರೀ ಆಗ್ತಾವೆ ಮ್ಯಾಗಿನ ಆದೇಶ ಬರಲಿ ಮಾಡ್ತೀವಂತ ಕೆಲವೊಂದು ಕಾರಣದಿಂದ ಲಾಕ್ ಮಾಡಿ, ನಂತರ ನಾವು ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಅಥವಾ ಸೆಕ್ರೆಟ್ರಿ ಕೇಳೋಣ ಮ್ಯಾಗಿಂದ ಆದೇಶ ಬಂದ ನಮ್ಗೇನು ಮಾಡಿಸ್ಬಿಡ್ಲಿ. ಮೊದಲು 2019 ಸಾಕಷ್ಟು ಮನೆಗಳು ಅಪೂರ್ವ ಇದಾವೆ, ಸರ್ವೆ ಆಗಿದ್ದಾವೆ, ಯಾವ ಕಾರಣದಿಂದ ಇದಾವೆ ಚೆಕ್ ಮಾಡಿರಿ. ಬರ್ ಮೊದಲು ಅವ್ರನ್ನ ಸರ್ವೆ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಬೇಕು, ನಂತರ 2021 ಯಾರು ಮಂಡಿದ ಅವ್ರನ್ನ ಮಾಡಬೇಕು ರೀ. ಅದೇ ಜೊತೆಯಾಗಿ 2019 ಮನ್ಯಾಗ ನೀರು ಹೋದವ್ರಿಗೆ 10,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟರು. ಈಗ ನಿನ್ನೆ ಸರ್ ಪೇಪರ್ ಓದಿದ್ದು ಆ ಥರ ಏನು ಕೆಲಸ ಇತ್ತು ನೀವು ಹೇಳ್ತೀರಿ, 3,800 ಕೊಡುತ್ತಾರೆ. ಇದು 3,800 ಯಾನದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾರಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ಮಾಗಾಯಿ ಕಮ್ಮಿ ಆಯ್ತು ಮಾಡಿತ್ತು ಏನು ಒಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೌಟಿ ಮೋಲ್ ಕಿಮ್ಮತ್ ಕೊಡೋದು ಕೊಟ್ಟರು. ಇದು ಮೊದಲು ನಿಲ್ಲಬೇಕು, ಯಾಕಂದರೆ 2019 10,000 ಏನು ಕೊಟ್ಟಿರಿ ಆ ನೋಡ್ರಿ ಮಾಗಾಯಿ ಲೆಕ್ಕ ಈ ವರ್ಷ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ 20,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕು ಮನ್ಯಾಗ ನೀರು ಹೋದವ್ರು. ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಮೋಹನ್ ಭಸ್ಮೆ, ಗ್ರೇಟ್ 2 ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಪ್ರವೀಣ್ ಕಾರಂಡೆ ಯಾನ್ ನಿವೇದನಾಚಾ ಸ್ವೀಕಾರ ಕರೂನ್ ಶೇತಕರ್ಯಾನಾ ನಿಶ್ಚಿತಪಣೆ ನ್ಯಾಯ ಮಿಳವೂನ್ ದೇವೂ ಅಸೆ ಸಾಂಗಿತ್ಲೆ. ಯಾವೇಳಿ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಶೇತಕರಿ ಸಂಘಟನೆಚೆ ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಅನಿಲ್ ಸಂಕ್ಪಾಳ್, ಅಲ್ಲಾವುದ್ದೀನ್ ಜಮಾದಾರ್, ಉಮೇಶ್ ಭಾರ್ಮಲ್, ಪರ್ವಿನ್ ನಾಯ್ಕವಾಡೆ, ಸದಾನಂದ ನಾಗರಾಳೆ, ಧನಾಜಿ ಕಾಂಬಳೆ ಯಾಂಚಾಸಹ ತಿಸರ್ಯಾ ಆಘಾಡಿಚೆ ಪದಾಧಿಕಾರಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ.